करोनाबाधितांना आणण्यासाठी गेलेल्या 3 गाड्यांवर महाबळेश्वर तालुक्यामध्ये दगडफेक करण्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली आहे. यामध्ये 3 गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणी महाबळेश्वर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी या गावामध्ये अनेक नागरिकांना करोनाची बाधा झाली होती. या बाधित नागरिकांना घेण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक रांजणवाडी गावामध्ये गुरुवारी रात्री उशिरा दाखल झाले होते. मात्र करोनाबाधित रुग्णांवर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य उपचार केले जात नाही असा ठपका ठेवत रांजणवाडी गावातील नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या गाड्यांवर तसेच महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या गाडीवर असं एकूण 3 गाड्यांवर दगडफेक करत या गाडींचे मोठे नुकसान केले होते. या प्रकरणी रांजणवाडी परिसरामध्ये मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यामुळे या प्रकरणाची तात्काळ दखल घेत महाबळेश्वर पोलीस रांजणवाडी गावामध्ये दाखल झाले होते. या घटनेप्रकरणी महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून 100 नागरिकांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या दगडफेक प्रकरणाची महाबळेश्वर पोलीस कसून चौकशी करत असून या प्रकरणामध्ये कोणत्याही नागरिकाला अटक करण्यात आलेली नाही.